सर्वांनाच उत्सुक आहे आणि सर्वांनाच आनंदाचा क्षण तो म्हणजे गणेश उत्सव. हा गणेश उत्सव काही दिवसावरच येऊन ठेपला आहे. त्याचा अनुषंगानं गणेश मूर्ती कारागिरांचा गणेश मूर्तीवर शेवटचा हात मारण्याचं काम सुरू आहे व आपला गणपती बाप्पाला चांगल्या पद्धतीनं विक्री करण्यासाठी तो उत्सुक आहे. गणरायाच्या आगमनाला अवघ्या 3 आठवड्यांचा काळ राहिला असून अनेक गणपती कारखान्यांमध्ये गणरायाच्या मूर्ती आकारास येऊ लागल्या आहेत. बाप्पांच्या मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीचे कामे सध्या वेगात सुरू असून यासाठी 12 ते 18 तास रंगकाम करणारे कामगार झटत आहेत. विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव अवघा काही दिवसांवर आला असून त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी कारखान्यांमध्ये जाऊन मूर्तींचे बुकिंग सुद्धा करून ठेवले आहे. सलग 2 वर्ष चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे कामगार, रंग देण्यासाठी लागणाऱ्या कामगारांना चांगली मागणी आली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी बुकिंग केलेल्या मूर्तींचे काम वेळात पूर्ण व्हावे यासाठी जामखेड येथील कुंभार गल्ली येथील मूर्तीकार दिगंबर राऊत हे त्यांच्या रंगरंगोटीचे काम करण्यासाठी कामगारांसह 12 ते 18 तास कारखान्यांमध्ये थांबून मूर्तीला रंगकाम करण्याचे काम करत आहेत. या संदर्भात कुंभार गल्ली येथील मूर्तीकार दिगंबर राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे. हा धंदा 73 सालापासून करतो. शाडू मातीच्या पासून पीओपीचा धंदा सुरू केला. नंतर दरवर्षी काही वेळेस असं नुकसान येत, रंगमाग पीओपी माग, त्याच्यामुळं बाजारपेठेत कॉम्पिटिशन असल्यामुळं त्या मालाला तिजी मंदीचा वाव राहतो. मालाचं नुकसान बरीच असते. त्याच्यात धंद्यामध्ये कॉम्पिटिशन असल्यामुळं धंद्याला बाजारभाव भेटत नाही एवढे. पीओपी आम्हाला नगरून विकत आणावा लागतो. परत त्याच्यामध्ये खर्च आहे, नुकसान आहे, पाऊस नाही, धंद्यात आता धंदा कसा होतोय कसा नाही ते काही सांगता येत नाही. आणि गणरायाला एवढीच विनंती आहे की पाऊस पडू द्या, आमचा धंदा व्यवस्थित होऊ द्या, एवढी आमची गणरायाला मागणं आहे. कॅमेरामॅन अशोक वीरसह अविनाश बोधले, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.